नमस्कार, तेजस किचनमध्ये आपल्या सगळ्यांचे मनापासून खूप स्वागत आहे. आज आपण करणार आहोत मिसळपाव. मिसळपाव ही खूप पटापट आणि वाटण न वाटतं केलेली रेसिपी आहे, चविष्ट सुद्धा आहे. हा व्हिडिओ पूर्ण नक्की बघा आणि आवडल्यास ह्याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब पण करायला विसरू नका. थँक्यू. आता मिसळ करण्यासाठी पहिली आपल्याला मटकीची उसळ करावी लागेल. तर मटकीच्या उसळीसाठी ही आहेत मटकी. ही मटकी आता साधारण 200 ग्रॅम मटकी घेतलेली आहेत मी. ती मटकी एवढं एवढं पाणी घ्यायचं आणि आता सकाळी भिजत टाकायची, 2 वेळा स्वच्छ धुवायची आणि मग एवढं पाणी घेऊन त्याच्यात ही मटकी भिजत टाकायची. आणि उसळीसाठी आपल्याला लागणार आहे 1 कांदा, 8 ते 9 लसणाच्या पाकळ्या आणि मोड आलेली मटकी, ह्याच्यातलं तेल आणि थोडंसं पाणी, एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे. आता काल सकाळी आपण ही मटकी भिजत टाकली होती, रात्री मी ती ह्या चाळणीवर उपसून ठेवली आणि आता हे बघा, आज सकाळी हिला असे मोड आलेले आहेत. ही मटकी पण एवढी होते. तर आता ही मटकी, हा कांदा मी कापून घेतलेला आहे, 1 कांदा मगाशी दाखवला त्याप्रमाणे, हा लसूण ठेचून घेतलेला आहे, ह्याच्यातली मोहरी, हिंग, हळद, घरगुती मसाला आणि काश्मीरी लाल तिखट, एवढं आपल्याला लागणार आहे. आता आपण मटकीची उसळ करायला सुरुवात करूया. आता ही कढई आपण गॅसवर तापत ठेवलेली आहे, गॅस मिडियमवर आहे आणि त्याच्यात 3 पळ्या तेल घालणार आहोत. आता हे तेल घातलेलं आहे, आता गॅस थोडासा मोठा केला आहे मी आणि ह्याच्यात हे बघा, 1/4 चमचा मोहरी टाकलेली आहे. मोहरी तडतडली की मग त्याच्यात हिंग टाकायचं आहे. आता थोडा गॅस परत मी मिडियमवर करते. मोहरी चांगली तडतडलेली आहे. आता हा त्याच्यात थोडासा हिंग, 1/4 चमचापेक्षा थोडा कमी असा हिंग टाकलेला आहे आणि हा कांदा आपण कापून घेतला होता तो टाकलेला आहे. आता हा कांदा थोडासा मिक्स करायचा आणि लगेचच त्याच्यात आपण लसूण ठेचलेला आहे तो पण टाकून द्यायचा, म्हणजे तो कांद्यात शिजतो आणि त्याचा कच्चटपणा निघून जातो. हे बघा, हा आता कांदा असा थोडासा लालसर झालेला आहे आणि लसूण पण त्याच्यात चांगला शिजलेला आहे. आता मी ह्याच्यात मसाले घालते. हे बघा, हे 2 चमचे घरगुती लाल तिखट, हा 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर. काश्मीरी मिरची पावडर काही तिखट नसते, तेव्हा ती किती घाला आणि तिखट तुमच्या चवीप्रमाणे घाला. आता हे मसाले थोडे मी मिक्स करून घेते आणि मग ह्याच्यात आपण मटकी घालूया. आता हे चांगले मिक्स झालेलं आहे, मसाला, कांदा आणि लसूण. आता ह्याच्यात आपण मोड आलेली मटकी टाकूया. सगळी टाकायची आहेत पण थोडी टाकून जरा मिक्स करूया आणि गॅस मिडियम हीटवरच ठेवायचा किंवा लो ठेवा. आता ही सगळी मटकी आपण टाकलेली आहे. आता हे चांगलं आपण मिक्स करून घ्यायचं आणि ह्याच्यावर ताटली ठेवायची आणि 2-3 वेळा ह्याला असं परतायचं आणि मग त्याच्यात पाणी टाकायचं. हे बघा, ह्या झाकणावर असं मी पाणी टाकलेलं आहे. आता हे काढून आपण परत परतून घेऊया, असं 3 वेळा करायचं आणि मग ह्याच्यात गरम पाणी टाकायचं. आता हे आपण झाकण ठेवूया आणि अजून एकदा परतून घेऊया आणि मग पाणी टाकूया. हां, आता गॅस मिडियम हीटवरच आहे आणि आता आपण त्याच्यात पाणी टाकणार आहोत. हे बघा, हे चांगला सुगंध यायला लागला की मग त्याच्यात पाणी टाकायचं, म्हणजे ती चवीला छान लागते. आणि पाणी गरम टाकायचं. मी हे पाणी आहे ना, हे गरम करून घेतलेलं आहे. हे बघा, हे पाणी मी उकळवून घेतलेलं आहे.
हे बघा, हे मटकी शिजण्यासाठी असं मटकी बुडेल एवढं पाणी टाकलेलं आहे, आणि आपण जे वरती पाणी ठेवलं होतं मटकीच्या ते पण टाकायचं, म्हणजे साधारण मटकी बुडेल एवढं पाणी टाकायचं, ते मटकी चांगली शिजते. हे बघा, हे मटकी बुडेल एवढं आपण गरम पाणी टाकलंय. गरम पाणी टाकलं म्हणजे चव छान येते, आणि एवढं झाकण ठेवायचं ह्याच्यावर असं अर्ध. आणि आता हे पाणी आटेपर्यंत जास्त बघायचं नाही, मधनमधनं येऊन बघायचं, फक्त करपत नाही ना एवढं बघायचं. हे पहा, आता आपलं पाणी जवळजवळ आटलेलं आहे. आता एवढी उसळ आपली झालेली आहे, तर त्याच्यात आपण मीठ घालणार आहोत. आता चवीप्रमाणे मी मीठ शेवट घालते उसळ झाल्यावर, कारण म्हणजे अंदाज येतो किती आटलंय, आणि मग व्यवस्थित घालता येतं. हे बघा, हे आता चवीप्रमाणे मी ह्याच्यात मीठ घातलेलं आहे, आणि मीठ घालून थोडंसं पाणी आहे अजून त्याला, म्हणजे ते मीठ लागेल त्याला ते पाणी आटेपर्यंत. हे बघा, आता हे मीठ घातलंय, आता हे पाणी आटल्यावर आपली उसळ तयार, आणि मग आपण तरीची तयारी करायला घेऊया. तुम्ही साईड बाय साईड तरी केली तरी चालेल, ही उसळ शिजत असताना. आता आपली उसळ रेडी आहे. आता आपण मिसळसाठी लागणारं साहित्य बघूया. आपल्याला आता तरी करायची, तर त्या तरीसाठी लागणारं साहित्य पाहूया. आपल्याला झटपट मिसळ करायची आहे, तेव्हा आपण वाटण वाटणार नाही आहोत कांदा खोबऱ्याचं. म्हणून ह्या चमच्यानी हे बेसनाचं पीठ घेतलेलं आहे, 1.5 टीस्पून बेसन पीठ आता आपण भाजून घेणार आहोत. आणि आपल्याला मिसळ बनवण्यासाठी हा एक कांदा बारीक कापून घेतलेला आहे, त्याच्यानंतर हा बटाटा एक उकडून बारीक कापून घेतलेला आहे, हे छोटं टॉमॅटो बारीक कापून घेतलेलं आहे, आणि ह्या दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत कापून. आणि हे आपल्याला फरसाण लागणार आहे ह्याच्यातलं, ह्याच्यातली शेव लागणार आहे, आणि हा चिवडा ऑप्शनल आहे, तुम्ही जरी नाही टाकलात तरी चालेल. तर आता आपण बेसन भाजूया. आता ह्या भांड्यात आपण थोडंसं तेल टाकणार आहोत. हे तेल तापलेलं आहे, आता त्याच्यात आपण हे बेसनाचं पीठ टाकतोय. हे बेसनाचं पीठ त्याच्यात टाकतोय, आणि हे चांगलं आपल्याला भाजून घ्यायचं आहे खरबूज. वास पण छान येतोय. आता मी हा गॅस बंद केला, बारीक गॅस करून पीठ भाजायचं, नाही तर ते करपू शकतं. आता आपण ही उसळ केली होती, ही परत गॅसवर ठेवलेली आहे, आणि ह्याच्यात आपण गरम पाणी जेवढं आपल्याला कट म्हणजे रस्सा हवा आहे तेवढं गरम पाणी टाकायचं आहे. हे पा, हे ह्याच्यात आपण गरम पाणी टाकलेलं आहे, हे एवढं गरम पाणी टाकलेलं आहे. आणि आता गरम पाणी टाकलेलं आहे त्याच्यामुळे आपल्याला थोडा लाल तिखट आणि मीठ हे ह्याच्यात परत घालावं लागेल. हे पा, ह्याच्यात मी माझ्या चवीप्रमाणे 1.5 चमचा लाल तिखट आणि 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर असं टाकलेलं आहे. आणि ते आता आपण घोटून घेऊया, चांगलं मिक्स करून घेऊया. आणि आता आपण जे पीठ भाजलं होतं बेसन ते पण त्याच्यात मिक्स करूया. हे पा, हे भाजलेलं बेसन आहे, हे ह्याच्यामुळे आपल्या तरीला घट्ट पण येणार आहे बेसनामुळे. हे बघा, हे बेसन पीठ पण आपण ह्याच्यात एकत्र केलेलं आहे. हे बेसनाचं पीठ घातल्यावर आता ह्याला चांगली उकळी काढायची, आणि ह्याला 1-5 मिनटं उकळून द्यायचं आहे. आता पाणी वाढवलं आहे आपण, त्याच्यामुळे ह्याच्यात थोडंसं चवीपुरतं जेवढं पाणी वाढवलं आहे तेवढं मीठ पण मिक्स केलं, आणि आता ह्याला थोडं उकळून द्यायचं 5 मिनटं. आता तरीसाठी आपण ही पळी ठेवलेली आहे, ह्याच्यात थोडंसं तेल घालणार आहोत आपण. आता ह्याच्यात आपण 1 चमचा तेल घातलेलं आहे, आणि तेल आता तापल्यावर
आपण अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर याच्यात घालून ताबडतोब बंद करणार आहोत, नाहीतर ती जळेल. हे बघा, हे बंद केलं आहे आणि ही काश्मीरी मिरची पावडर घातलेली आहे. आणि हे आता एका चमच्याने मिक्स करायचं आहे. आता हे मिक्स झालेलं आहे आणि हे आता आपण ह्या तरीमध्ये वरून ओतणार आहोत, म्हणजे ह्याचा रंग फार सुरेख येईल. आता हा गॅस आपण बंद करायचा आहे. आता आपली मिसळ रेडी आहे. आता मिसळ आपण अशी बनवणार आहोत. हे बघा, पहिल्यांदा ह्याच्यात असं फरसाण टाकायचं आहे. फरसाण खूप पण नाही टाकायचं, नाहीतर सगळा रस्सा सोक करतं. हे फरसाण टाकलेलं आहे. आता ह्याच्यावर ही उसळ पहिली थोडीशी टाकायची. आणि आता ह्याच्यावर रस्सा टाकायचा आहे. आपण रस्सा टाकलेला ह्याच्यावर. आता ह्याच्यावरती थोडासा बटाटा, थोडस टॉमॅटो, आपल्याला जेवढं आवडेल तेवढं टाकायचं. थोडीशी वरून शेव, बारीक कापलेला कांदा. आपण ताटलीत पण बाजूला कांदा द्यायचा आहे, म्हणजे अजून हवा तर घालून घेता येईल. आणि ताटलीत मिरच्या ठेवलेल्या आहेत, म्हणजे मिसळ जर का तिखट अजून पाहिजे असेल कोणाला तर मिरच्या घालून घेता येतील. आणि हे लिंबू कापून ठेवलेलं आहे. आणि हा पाव, ही आपली मिसळ पावची डिश रेडी.